मी काय म्हणतो चारू, ह्या गुरुशी बोलून एकदा एक शेवटचा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? शहाणा असशील ना तर असं काहीही करू नकोस. का? त्या पैशांच्या संबंधात काहीतरी खुलासा तर करून घ्यायला हवा. बरं, जर बोलणं वाढलंच ना तर मी एक अखेरचा प्रयत्न करून बघीन. तू तुझ्या मैत्रिणीला भेट. आणि काय, तिला सांग ह्या मुलाच्या आयुष्यात ना तू दूर हो. बाई, ती म्हणेल जवळ आलं कोण आणि दूर व्हायला सांगतेस कुणाला? एवढी चांगली माणसं हिच्या नशिबी कशी येतात ना तेच मला कळत नाही. यालाच लस्ट म्हणतात. गुरु म्हणतो ना तेच खरंय, माणसातला 9 दशांश भाग हा प्राणी योनीतला असतो. चारू, मी गुरुला इकडेच बोलवून घेतो. आणि काय नाही, त्याच्याशी बोलून बघतो. फार तर काय करेल, चरफडेल, शिव्या घालेल, काय करायचं ते करून. तू पूर्ण विचार केलायस? हो ग बाई, तू झोप आता चल. हॅलो, कोण बोलतंय? भैया. भैया? अरे एवढ्या रात्री? इंदू कुठे? माहेरी गेले. घरात मी एकटाच आहे. इंदूचे वडील परवा युरोपला जात आहेत म्हणून गेली. मिनी आली का? अरे आज उपेन आणि मिनी दोघे जण सिनेमाला गेलेत, बाहेरच जेवणार आहेत. इंदू काय म्हणतीये, अजून तिच्या मनात काही आहे का? नसावं. दिवाळीत तुम्हाला सगळ्यांना जेवायला बोलवणार आहे. सगळ्यांना म्हणजे लालजीला सुद्धा. मी असताना साहेब येतील? तेच तिला सांगितलं, पण तिने चॅलेंज घेतलाय. लालजीला बोलवायला स्वतः येणार आहे, सत्याग्रह करणार आहे. गोल्ड नेकलेसची आमची भेट लागली आहे. अरे वा. अरे पण त्या दिवशी तर आपण उपेनकडे जेवायला. बहिणी, माझ्या गुजराती बायकोनं उपेनला कसं पटवलं माहितीये? उपेनला म्हणाली, जी लक्ष्मी तुझ्या घरात यावी असं तुला वाटतं त्या लक्ष्मीचं लक्ष्मीपूजनाच्या दिवशी स्वागत करणं शोभून दिसेल. गणला उपेन. छान. पण बहिणी, तुम्ही लालजीचं डिझाईन अजून पाहिलं नाहीत हे बरं नाही. लालजीबद्दल तुम्हाला काही वाटू दे, त्या वाटण्याची आणि कलेच्याशी गल्लत करू नका. जो असंस्कृत असेल तोच कलाकृती आणि त्याचा निर्माता याच्याशी गल्लत करेल. भैया, एवढ्यापुरतं मला असंस्कृत समज. अहो, पण लालजीनं त्या डिझाईन मध्ये काय करामत करून दाखवली, एकदाही तुम्हाला पाहावं असं वाटू नये. मी सांगतोय म्हणून तरी पहा. तू म्हणत असेल तर मी नक्की बघेन. भैया, तू माझ्याकरता काय केलं याची कल्पना नाही. इतके दिवस गुदमरून गेले तरी तू आयुष्यात आलास. आणि डिझाईन कधी पाहणार ते सांगा. एका अटीवर, तू मला स्टुडिओत घेऊन गेलं पाहिजे. आणि साहेबांना हे कळलं पाहिजे की मी तुझ्या आग्रहाखातर स्टुडिओत आहे. ठीक आहे, मी सक्ती केली म्हणून तुम्ही आला असं लालजीला सांगेन, मग तुमची हरकत नाही ना. अगदी सक्ती असं म्हणायची गरज नाहीये, पण आता मी कोणत्या शब्दात सांगायचं ते तुम्ही नको सुचवायला. मी योग्य शब्दात सांगेन, मग तर झालं. मग कधी जायचं? परवा संध्याकाळी. ठीक आहे, मी घरी येईन तुम्हाला. काय गुरु, तुला आज इथे का बोलवले ठाऊक असेलच. नाही, काल तुझ्या बाबांनी मला घरी बोलवलं होतं. पुढं बोल, ऐकतोय मी. त्यांना फार मोठा मानसिक धक्का बसलाय. माहितीये मला. त्यांचं ब्लड प्रेशर सुद्धा बेसुमार वाढलंय गुरु. त्यासाठी ट्रीटमेंट चालू आहे. मग ते ब्लड प्रेशर का वाढलंय हेही तुला ठाऊक असेल? नाही, माहीत नाही. का वाढलंय? गुरु, तुझा साखरपुडा झालेला असताना. तिथेच थांब. साखरपुड्यासंबंधी या लोकांनी बोंब उठवली. तसं काही एक घडलेलं नाही.
बरं त्या मुलीबरोबर तुझं लग्न ठरलं होतं हे तरी खरं? ते त्यांनीच परस्पर ठरवलं, माझा कधीही सल्ला घेतलेला नाही. माझ्यात एका तपशिलाची चर्चा करायचे. मी कधी नापसंती दाखवली नाही म्हणून माझी संमती असं गृहीत धरायचं का? अरे येईल जाईल त्याच्याकडे हे बेधडकपणे खोटं बोलतात. अर्थात तुझ्याकडे सगळं वर्णन केलंच असेल की? हो. सोबत मला शिव्याही घातले असतील. नाही नाही, तू खोटं बोललास तरी हरकत नाही, पण हा विषय निघाला की भडव्या आणि हरामखोर शिवाय आप्पाजी बोलत नाहीत. मी त्यांना एका शब्दाने उलटून बोलत नाही. खऱ्या प्रेमासाठी याही पेक्षा खडतर किंमत मोजावी लागते माहितीये मला. माझी तयारी आता हा साखरपुडा. पंड्या माझ्यावर विश्वास ठेव. अरे मी अप्रत्यक्षरित्या सुद्धा पण कमिटमेंट केलेली नाही रे. विचार करीन याला तू कमिटमेंट म्हणशील का? तू जॉईंट अकाउंट मधनं 25,000 रुपये काढलेस. तुला पासबुक दाखवतो, तूच पाह आणि ठरव हे लोक किती खोटं बोलतात ते. अरे पंड्या फक्त 15,000 रुपये काढले. ते काढले म्हणून या लोकांनी इतकं कोकलावं? घराच्या पैशातून मी काहीच घ्यायचं नाही का? अरे पण तू माझं नाव कशाला घुसडलंस? तुझं नाव? पंडितला पैसे हवे होते असं तू आप्पाजींना सांगितलंस की नाही? असं कोण म्हणालं? हो हो, ओरडतोयस कशाला? पंडितला दिले असं मी कधी म्हटलेलं नाही. हे तू आप्पाजींच्या समोर सांगशील? नाही. अरे मी नाही सांगणार. पंडित, अरे या लोकांनी मला गुन्हेगारासारखं वागवायला सुरुवात केली आहे. मी कसलीही रुजवात करणार नाही. मला माहिती आहे या मागे कोण आहे. ते आमचे मामासाहेब आहेत. त्यांची मुलगी खपवण्याचा डाव फसला ना म्हणून हे आरोप करतात माझ्यावर. पण आय एम फेड अप विथ ऑल दिस पीपल. तुमच्या वैयक्तिक सुखाकरता आप्पाजींनी फार मोठा त्याग केलाय. त्यांच्याशी असा लपंडाव? वहिनी, त्यांनी मला लपंडाव खेळायला भाग पाडलंय. मी मिनीशीच लग्न करणार आहे म्हटल्यावर आप्पाजींनी काय केलं असेल? अरे शिव्यांची लाखोली वाहिली, वेड्यासारखे नाचले काय दिवाणखाण्यात? अरे ही काय रीत झाली? ती मुलगी कोण कुठली हे विचारायची सुद्धा त्यांना गरज भासली नाही. पंड्या, मला तर वाटतं आप्पाजींचं माझ्यावर प्रेमच नाही. खरं सांगू का गुरुनाथ, तू आप्पाजींवर अन्याय करतोयस. अरे तू त्यांचा दुसरा प्राण आहेस. माणूस प्राणाला असा जपतो? आणि आता तर काय ब्लड प्रेशरची टूम काढली आहे. परवा बाथरूममध्ये धाडकन पडले, सगळ्या वाडीत माझ्या नावाची बोंबा बोंब. ब्लड प्रेशरची टूम म्हणजे काय? मला तर शंकाच येते. मला घाबरवण्यासाठी त्यांनी ब्लड प्रेशर काढला असावं. म्हणजे डॉक्टरचं यंत्र सुद्धा खोटं प्रेशर दाखवतं? अरे तीच शंका मला आली म्हणून माझ्या एका डॉक्टर मित्राला बोलावलं. त्यांचं ब्लड प्रेशर चेक केलं तर ब्लड प्रेशर नॉर्मल. अर्ध्या तासात ब्लड प्रेशर नॉर्मल होतं. म्हणजे फॅमिली डॉक्टर सुद्धा त्यांना सामील आहेत असं म्हणायचंय का तुला? अरे पंड्या, ती मिनी काळी की गोरी हे पण यांना माहित नाही, पण ती ब्राह्मण आहे हे कळल्यावर तिच्या जातीचा उद्धार सुरू केला यांनी. अशी भयंकर जात जगात आढळणार नाही. भटांनी गांधींचा खून केला, त्या गांधी हत्येचा आणि मिनीचा काय संबंध? स्फटिकासारखी पारदर्शक आहे ती. स्फटिकासारखी पारदर्शक म्हणजे काय? म्हणजे पंड्या, विवाहापूर्वी लैंगिक अनुभव घेतलेली अगणित माणसं असतात, पण त्याची स्वच्छ मनानं कबुली देणारी मिनीसारखी मिनीच. त्यासाठी खूप नैतिक धैर्य लागतं बरं का? नैतिक धैर्य? हो हो, नैतिक धैर्य. तू कितीही रेडिक्युल कर
पण नैतिक धैर्यच. यात नीतीचा भाग कुठे येतो तेच मला कळत नाही गुरुनाथ. हो पण तुम्हाला धैर्य लागतं हे तरी मान्य आहे का? नाही ते आम्हाला मान्य आहे, पण असल्या धैर्याला काही लोक कोडगेपणा म्हणतात. पंडित तुला एक सुचवायचं आहे, यापुढे तू मिनीविषयी एकाही उणं बोलत जाऊ नकोस. अर्थात माझ्या भावना दुखावल्या जाऊ नयेत असं तुला वाटत असेल तर. काय पंडित, वर्तमान काळाच्या पुढे जी माणसं असतात ना त्यांची नेहमीच शिकार होते. मिनी ही अशांपैकीच एक आहे. ती आज जे धाडस दाखवते ना ते 10 वर्षांनंतर मामूली ठरणार आहे. केस कापणाऱ्या लुंग्या घालणाऱ्या मुली 10 वर्षांपूर्वी दिसल्या असत्या तर त्यांचं स्वागत कसं झालं असतं रे पंड्या? थांब थांब थांब, मला वाटतं आपलं साईट ट्रॅकिंग चाललंय. मला आधी 25,000 रुपयांचा खुलासा हवाय. तू असताना मला आप्पाजींना भेटायचंय, केव्हा येऊ? केव्हाही ये, पण आमच्या घरात माझ्या विरुद्ध वातावरण इतकं कलुषित झालंय की आप्पाजी खोटं बोलतील. काय भरोसा, पण मी आता लवकरच घराबाहेर पडणार आहे. अगदी तेवढंच वाटलं तर फारकत सुद्धा. गुरु हे बघ, माझा एक असा वेडेपणा करू नकोस. पंड्या मला वेडेपणा करायला ते भाग पाडतायत. मी वेगळा ब्लॉग घेतला होता, आम्ही एकत्रही राहिलो असतो, पण आमचे पूर्वीसारखे संबंध असते तर. पण आता शक्य नाही. पण आप्पाजींनी मिनीशी लग्न करायला परवानगी दिली तर चित्र निश्चितच बदलेल. पण तरी वेगळं बिराड करावंच लागेल, कारण आमच्या घरी भंडारी संस्कृती आहे. भंडारी संस्कृती? आकाशातून पडल्यासारखं काय बोलतोस तू? हे शरम नाही वाटत तुला? मी जर भंडारी संस्कृतीत जन्माला आलो असतो ना तर मला त्याचा अभिमान वाटला असता. अरे तुमच्या घराण्याची परंपरा किती तेजस्वी आहे. अशा घराण्यात जन्माला येणं हे तुझं भाग्य आहे गुरुनाथ. तेजस्वी परंपरा भाग्य? अरे तू काय बोलतोस काय पंड्या? आणि त्या परंपरेचा माझ्या प्रॉब्लेमशी संबंध कुठे आला? आणि मी भंडारी संस्कृती ही नाही असं सुचवतो असं तुला का वाटतंय? पण आता मला एवढंच वाटतं की माझा या संस्कृतीशी काही एक संबंध नाही. माझ्या घरच्या राहणीशी, वागण्याशी, बोलण्याशी आता मला जमवून घेणं अशक्य. नाही नाही, आपल्या बोलण्यातनं एवढाच निष्कर्ष निघतो की तुझ्या वडिलांचं काहीही झालं तरी तू तुझा मार्ग बदलणार नाही. तुला तसं वाटतंय तर काही हरकत नाही, पण मला वडील हवे आहेत, त्यांनी माझ्याकडे यायला हवंय. पण तू वेगळा राहणार. अरे तो निर्णय तर बांद्र्याचा ब्लॉग घेतला तेव्हाच ठरला होता, पण इतक्या लवकर हे लोक माझ्यावर ही वेळ आणतील असं वाटलं नव्हतं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, तू तुझ्या मार्गाने जायला मोकळा आहेस गुरुनाथ. पण एक लक्षात ठेव, ज्या दिवशी तू वेगळं बिराड थाटशील त्या दिवसापासून तुझं माझं नातं संपेल. पंड्या तू माझ्यावर अन्याय करतोयस. गुरुनाथ तू तुझ्या वडिलांवर अन्याय करतोयस. तू त्यांच्या ब्लड प्रेशरची टिंगल कर, ते वाढलंय हे मला निश्चित माहिती. उद्या त्यांचं काहीही बरं वाईट झालं तर तू त्यांचा खून केलास असंच मी समजते. पंडित हे ऐकताना मला खूप आनंद होतोय असं नाही, पण प्रेमाकरता ती सुद्धा किंमत मोजावी लागेल. अरे काय प्रेम 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 सांगतोय तू मला? ही शुद्ध लस्ट आहे लस्ट. प्राकृतात ह्याला काय म्हणतात ठाऊक आहे का तुला? नाही, आणि मला नको आहे ते ज्ञान. भाऊजी चहा तरी घेऊन जा. पंडित ते गेले. जाऊ दे त्याला. आपल्याशी नातं संपेल असं का म्हणालास? तो कुठली तड गाठतोय ना हे मला पाहायचं होत. आता पुढे काय करायचं ठरवलंयस? पुढे काय? मला वाटतं आप्पाजींच्या अंत्ययात्रेला जावं लागेल. पण पंडित गुरुनाथ म्हणतात असं जर त्यांच्या घरातलं वातावरण असेल ना तर त्यांच्या बोलण्यात निश्चित तथ्य. चारू अगं गुरुसारखा माणूस त्यांच्या घरात सामावणं कठीण आहे हे मला कळत नाहीये का? अगं पण कुठल्याही गोष्टीची एक पद्धत असते की नाही? मला वाटलं होतं की तो मला मध्यस्थी करायला सांगेल, पण त्याला त्याची गरजच वाटत नाही, तो गेला. दाढव गेलं, ब्रह्मचर्य गेलं, अशी त्याची शेवटी अवस्था न होवो एवढंच मला वाटत. पण आता मी मिनीला भेटावं की नाही? निश्चित भेटावं. पण ती माझ्याशी बोलेल की नाही नीट याचा विचार करण्याची ही वेळ नाहीये बरं का? आपण स्टुडिओत येत आहोत हे तू साहेबांना सांगितलंयस ना? तुमच्या देखत तर फोन केला. नाही तू फोन केला होतास रे,
पण तरी साहेब स्टुडिओत राहिले तर? बहिणी तुम्ही अतिरेक करता. जर आपण येणार आहोत हे माहीत असून लालजी स्टुडिओत राहिला तर तुम्ही त्याच पावली परत या. तेच करणार आहे मी. नंतर तुझा गैरसमज होता कामाने. या इकडून जाऊया ना. हो हा दरवाजा आतून लावून घेतलेला आहे. किती वर्षांनी येत आहे स्टुडिओ? नमस्ते भैया साहब. नमस्ते मॅडम. नमस्ते चतुर. साहब आहे का? अरे त्याच्याशी मराठीत बोल ना. चांगलं मराठी बोलता येतं त्याला. हो साहेब बाहेर गेलेत. बर. पण ते परवाचं डिझाईन स्टुडिओतच आहे ना? हो साहेब. अरे केवढा काळोखी दिवे लाव ना. बहिणी थांबा जरा, मी सांगतो तसं करा. म्हणजे? अहो हे डिझाईन पाहण्याचं असं शास्त्र आहे. याचा खरा इम्पॅक्ट यायला हवा असेल ना तर ते असं अकस्मात दिसलं पाहिजे. एक मिनिट. अरे पण केवढा काळोख आहे इथे. कसं वाटलं डिझाईन? हे डिझाईन कोणाला आवडणार नाही. सुंदर आहे. साहेबांनी सगळं कौशल्यपणाला लावलंय. बहिणी तुमचा हा अभिप्राय ऐकून मला फार बरं वाटलं. एवढा आटापिटा केला त्याचं सार्थक झालं. हे डिझाईन जेव्हा प्रसिद्ध होईल तेव्हा याचं फार कौतुक होईल असं माझा ख्याल आहे. आणि म्हणूनच तुम्ही हे डिझाईन पाहावं असं मला मनापासून वाटत होत. सगळा भूतकाळ जिवंत झालाय असं मला वाटत. या स्टुडिओ मध्ये मी अनेक वेळा आले. इथे मेकअप केलाय, फोटो काढलाय. भैया तू जिथे बसलायस ना त्याच खुर्चीवर मी बसले होते. साहेब असे मागून आले आणि त्यांनी त्यांचे हात माझ्या खांद्यावरून माझ्या छातीवर टाकले आणि माझ्याकडे असं बळून पाहायला लागले. पहिल्यांदा मला वाटलं ते मला काहीतरी सूचना करते. मी मान वर करून त्यांच्याकडे पाहिलं आणि आयुष्यातलं पहिलं पुरुषाचं चुंबन अनुभवलं मी. काय होतं हे कळायच्या मी उठून उभं राहिले आणि साहेबांनी मला मिठीत घेतलं. काहीतरी पेड घेत होतं. त्यांनी उचलून मला बेडवरती नेलं. राजी खुशीने आपला देह त्यांच्या स्वाधीन केला. सर्वोच्च सुखाचा क्षण होता हा. मला अंत असून असं वाटत होत. इथल्या प्रत्येक वस्तूशी आयुष्यातली कोणती तरी नाजूक आठवण जखडलेली आहे. भैया भैया कोणती स्त्री पागल झाली असते ना असे साहेब त्या काळात मर्दांनी मी देखले होते. तो क्षण पुन्हा जगते मी असं वाटतंय मला. काय करताय? आपण बाहेर जाऊया बहिणी. भैया भैया मला कट्ट धरून घ्या. मला सोडून बहिणी मला कट्ट धरून. निदान या पुढे तरी असं घडणार नाही याची काळजी घेऊया. काळजी घेऊया म्हणजे? एकांत टाळणं. आता ते कठीण दिसतंय. स्टुडिओत जाण्यापूर्वी ती वेळ होती. हे
असं काही घडेल असं तुम्हाला वाटलं होतं? हो, मला ती भीती होती. स्टुडिओत जायचं म्हणताच माझ्या डोक्यात असंख्य विचार सुरू झाले. तिथं गेल्याला आपल्यावरचा ताबा सुटेल असं वाटत होत. एकूणच या स्टुडिओने माझ्या आयुष्यात गोंधळ घालावा असाच योग दिसतो. या स्टुडिओचा अनाचाराशी लग्न लागलेलं दिसत. तुमच्यावरती नसता प्रसंग ओढवला असं वाईट वाटत. तुम्हाला वाटतो तितका हा प्रसंग एकतर्फी नव्हता मंजुताई. तुमच्याप्रमाणेच मलाही भीती वाटत होती. पहिलं पाऊल आपलं करू नये एवढा सावर स्वतःला घालत होतो. तू हे टाळलं का नाहीस?